या ठिकाणी महावितरण कंपनीची जी मनमानी सुरू आहे आणि जबरदस्तीने शेतकऱ्यांच्या डिप्या बंद करण्याचे काम या ठिकाणी सुरू आहे, कनेक्शन कट करण्याचे काम सुरू आहे, त्याला या ठिकाणी शेतकऱ्यांनी तशाच तसे प्रत्युत्तर या ठिकाणी दिलेले आहे। पिंपळगाव आणि टावरेवाडीच्या परिसरामध्ये ज्या डिप्या बंद केल्या होत्या त्या त्या ठिकाणी त्या वायरमॅन लोकांना चालू करून द्यायला त्या ठिकाणी भाग पाडलेलं आहे आम्ही। आणि भविष्य काळामध्ये जर अशा पद्धतीने शेतकऱ्यांवरती जबरदस्ती करण्याचं काम महावितरण कंपनीकडून जर केलं गेलं तर त्याच पद्धतीचं उत्तर शेतकरी या ठिकाणी दिल्याशिवाय राहणार नाही। वेळ प्रसंगी कायदा हातात घेऊन यांना अद्दल घडवल्याशिवाय आम्ही राहणार नाही। राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितलंय की ब्रह्मदेव आला तरी सुद्धा वीज बिल माफ होणार नाही। निवडणुकीच्या आधी तुम्ही जी आश्वासनं शेतकऱ्यांना दिली होती ती आठवा। परंतु अजितदादांना सुद्धा मला या ठिकाणी सांगायचंय, ब्रह्मदेवाचा बाप जरी या ठिकाणी आला तरी शेतकरी आता यापुढे वीज बिल भरणार नाही, कारण शेतकऱ्याच्या उत्पादन खर्चामध्ये त्या ठिकाणी तुम्ही लाईट बिल धरा आणि शेतीवाल्याला हमी भाव द्या, तरच आम्ही या ठिकाणी वीज बिल भरू। आणि महावितरणकडून आमचं जे घेणं आहे आजपर्यंत त्या सगळ्या कामकाजाचं ऑडिट झालं पाहिजे आणि महावितरणकडून आमचं जे घेणं आहे ते आम्हाला मिळाल्याशिवाय आम्ही यापुढे एक रुपया सुद्धा महावितरणला देणार नाही। आणि जर महावितरणनी जबरदस्ती केली तर तशाच तसं उत्तर भविष्य काळामध्ये शेतकरी त्यांना दिल्याशिवाय राहणार नाही। आणि शेतकऱ्यांना सुद्धा माझं आव्हान आहे, आता या संकटाला आपल्याला एकत्रितपणानं तोंड द्यायचंय। भविष्य काळामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी अशीच आपली एकजूट कायम ठेवा आणि एकत्रित येऊन महावितरणला आणि राज्यकर्त्यांना आपण या ठिकाणी धडा शिकवल्याशिवाय या ठिकाणी राहायचं नाही। आणि अशी एकजूट कायम ठेवून आपण आपली एकी दाखवून या संकटामधून शेतकऱ्यांना आपण बाहेर काढू अशी मी सगळ्या शेतकऱ्यांना या ठिकाणी आवाहन करतो। शेतकरी एकजुटीचा विजय असो, शेतकरी एकजुटीचा विजय असो, महावितरणच्या मनमानी कारभाराचा धिक्कार असो, महावितरणच्या मनमानी कारभाराचा धिक्कार असो। वीज बिल देणं आम्ही लागत नाही।